छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हे मंत्र स्नेह गबड़ा हम तुम्हारे साथ है अरे गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया भारतीय जनता पार्टी अरे एक मिनट है ना अरे काय तू सावकाश सावकाश एक मिनट तो सावकाश सावकाश महाविकास आघाडीचे उमेदवार नसेल आणि त्यांनी जर म्हटलं की टिळकांना उमेदवारी द्या तर निश्चितपणे दादांनी सांगितलं जाय की आमचं नेतृत्व तसा विचार करेल तर निश्चितपणे दादाची जी भूमिका आहे त्याची पक्षाला मान्यता आहे आणि महाविकास आघाडीने जर आजच कळवलं तर उद्या दिवस बाकी आहे निश्चितपणे आपला तसा निर्णय घेता येईल नाही मला वाटतं की प्रकृतीच्या व्यवस्थेमुळे असं झालं आहे मुक्ताताई असत्या तर हा प्रश्न निर्माण झाला नसता तब्येतीमुळे झाला आहे बापटसाहेबाची तब्येत चांगली नाही आहे त्यामुळं कोणी कोणाला डावलत नाही पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्ष कायम हा आज कुठलाही समाज असो ब्राह्मण समाजाने तर पक्षाकरता आपलं आयुष्यच दिलं आहे आम्ही नंतर मग सर्व ओबीसी मराठा सर्व समाज म्हणून काम करतो आहे तर कुण्या जातीवर कुण्या समाजावर भाजप अन्याय करतं असं नाही आहे जेव्हा जेव्हा योग्य वेळी वेळ आली तेव्हा तेव्हा पक्षाने समाजाला न्याय दिला कारण समाजाने भरपूर काही पक्षाला दिला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की असा काही कोणी गैरसमज करू नये आता आम्ही सांगतो आहे ना की जर महाविकास आघाडी जर थोडं एक पाव एक पाय मागं आलं आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे मी आजही तुमच्या माध्यमातून माननीय शरद पवार साहेब उद्धवजी माननीय अजितदादा माननीय नाना पटोलेजी माननीय प्रकाश आंबेडकरजी आम्ही सर्व राज्याच्या नेत्याला विनंती करतो आहे की आजही त्यांनी जर चिंचवड आणि खजबा या दोन्ही मतदारसंघात जर पाठिंबा दिला आणि मी त्यांना हे म्हटलं आहे की एवढ्या 7-8 महिन्याकरता 1 वर्षाकरता निवडणूक का व्हावी कशाला जनतेला पुन्हा पुन्हा या निवडणुकीमध्ये ढकलायचं तर ही ॲक्सिडेंट झाले आहेत म्हणजे ॲक्सिडेंटल निवडणुका लागल्या आहेत दोन्हीकडे प्रकृतीच्या आजारामुळे निवडणुका झाल्या आहेत काही जाणीवपूर्वक या निवडणुका लादल्या गेल्या नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं की जर महाविकास दादांनी जी भूमिका मांडली चंद्रकांत दादा जे सांगितलं आहे त्याबद्दल पक्ष सहमत आहे.